हायकोर्टच्या खंडपीठाच्या मागणीसाठी कोल्हापूरचे नेते हे एकवटलेले आहेत. कोल्हापुरात खंडपीठासाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची सध्या बैठक सुरू आहे. जिल्ह्यातील 3 खासदार आणि आमदारही या बैठकीला उपस्थित आहेत. सतेज पाटील आणि धनंजय महाडिक हे एकाच व्यासपीठावर या निमित्तानं आलेले आहेत. भविष्यातील आंदोलनाची रणनीती निश्चित करण्यासाठी हे नेते एकत्रित आलेले आहेत. कोल्हापुरातल्या शासकीय विश्रामगृहात ही महत्त्वपूर्ण बैठक सध्या सुरू आहे. बैठकीला कोल्हापूरमधील तसेच सांगली आणि इतर 6 जिल्ह्यातील सर्वपक्षीय आजीमाजी आमदार खासदार हे एकत्र आलेले आहेत. या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी शेखर पाटील. शेखर, हायकोर्टाच्या खंडपीठाच्या मागणीसाठी कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्रातील नेते एकत्र आलेत, काय अधिकची माहिती आहे? प्रथमेश, अगदी बरोबर आहे. गेल्या 40 वर्षांपासून हा खंडपीठासाठीचा लढा कोल्हापूरकर देत आहेत. कोल्हापूर आणि सांगली आणि आजूबाजूचे 6 जिल्हे मिळून हा लढा जो आहे तो गेल्या 40 वर्षांपासून सुरू आहे आणि याबाबत अनेक आंदोलनं झाली. आता मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवरती कोल्हापुरातले नेते मात्र एकवटल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी जर बघितलं तर कोल्हापूरचे तिन्ही खासदार, ज्यामध्ये शाहू महाराज असू देत, धैर्यशील माने असू देत आणि धनंजय माडिक, हे या ठिकाणी एकत्र आले. तर दुसरीकडे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील, राजूबा बावळे असे अनेक नेते जे आहेत ते सध्या व्यासपीठावरती आहेत आणि पुढे देखील अनेक वकील जे आहेत या बार असोसिएशनचे पदाधिकारी असू देत, हे सगळे या बैठकीला उपस्थित आहेत. यापुढची रणनीती जी आहे ती खंडपीठासंदर्भात जी आहे ती निश्चित या संपूर्ण बैठकीनंतर होणार आहे. त्यामुळे एक महत्वपूर्ण बैठक जी आहे ती या कोल्हापूरमध्ये आता सुरू आहे. मात्र एक विशेष म्हणजे या खंडपीठाच्या लढ्याच्या पार्श्वभूमीवरती जे कट्टर वैरी म्हणून समजले जाणारे आमदार सतेज पाटील असू दे आणि खासदार धनंजय महाडिक, हे दोघेही एकाच व्यासपीठावरती सध्या पाहायला मिळते. त्यामुळे एक कोल्हापूरच्या लढ्यासाठी हे सगळे नेते सध्या कोल्हापुरात एकवटल्यानं आता कोल्हापूरकर जे आहेत ते खरं तर समाधानी असून या बातमीनंतर खरं तर मानतील. कारण मोठा लढा जो आहे तो गेल्या 40 वर्षांपासून सुरू आहे आणि या बैठकीनंतर आता नेमकी कोणती रणनीती जी आहे ती निश्चित होणार आहे हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे. नक्की शेखर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात.